नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। 17 ऑक्टोबरला नवरात्रीची सुरुवात होत आहे। यावेळी अधिक मास आल्याने नवरात्र एक महिना पुढे सरकले। 17 ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तो। दरवर्षी सर्वपित्री अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी लगेचच घटस्थापना केली जात असे, परंतु यावेळी सर्वपित्री अमावस्या होऊन अधिक मासाची सुरुवात झाली व अधिक मासाची अमावस्या संपली की घटस्थापना होईल असा योग 19 वर्षांपूर्वी आला होता। सन 2001 मध्ये ही अधिक मासाची समाप्ती झाल्यानंतरच घटस्थापना झाली होती। अधिक मासात शुभ व मंगल कार्य वर्जित असतात, परंतु नवरात्रीची सुरुवात झाली की शुभ कार्यांनाही वेग येईल। नवरात्रीलाच एक महिना लेट झाल्याने दिवाळीही एक महिना लेट म्हणजे 16 नोव्हेंबरला असेल। पंचांगानुसार नवरात्रीचा उत्सव अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होईल। या दिवशी सूर्य कन्या राशीत तर चंद्र तुळ राशीत असेल। नवरात्रीच्या घटाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त असेल 17 ऑक्टोबरला सकाळी 6:30 ते सकाळी 10:12 घटस्थापनेचा शुभ मुहूर्त व पूजा विधी अशा प्रकारे असेल। 17 ऑक्टोबरला प्रतिपदा घटस्थापना, 18 ऑक्टोबरला द्वितीया ब्रह्मचारिणी देवी महापूजा, 19 ऑक्टोबरला तृतीया देवी चंद्रघंटा पूजन, 20 ऑक्टोबरला चतुर्थी देवी कुष्मांडा पूजन, 21 ऑक्टोबरला पंचमी स्कंद देवी पूजन, 22 ऑक्टोबरला षष्ठी कात्यायणी देवी पूजन, 23 ऑक्टोबरला सप्तमी कालरात्री देवी पूजन, 24 ऑक्टोबरला अष्टमी दुर्गा देवी पूजन व 25 ऑक्टोबरला नवमी सिद्धिदात्री देवी पूजन व याच दिवशी नवरात्रीचे पारणे असेल। या वर्षी 9व्या दिवशीच विजयादशमी म्हणजेच दसरा येत आहे। मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलेच असेल की घटस्थापना कधी करायची आणि तिचा शुभ मुहूर्त कोणता आहे तो। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।